मुख्यमंत्री पदावरून काही जण भावनिक राजकारण करतात असं ते म्हणाले. ठीक आहे, तर काय सदाभाऊंचा विषय माझा मी काय ऐकलं नाही काय म्हणणार. ठीक आहे, ओके. आता याला काय याला म्हणजे आमच्याकडे असं आहे, आमचा पक्ष देशभर आहे, ते अगदी गटारातले बेडूक आहेत, डबक्यातले बेडूक आहेत ते. आमचं आमच्या 87% राज्यामध्ये आमची सत्ता आहे, साहजिक आहे. आम्ही इथे जिंकलो तर तिकडे आनंद होतो, मध्य प्रदेश जिंकलो तर आम्ही महाराष्ट्रात फटाके फोडतो. बरोबर आहे की नाही? आम्ही झारखंडमध्ये जिंकलो समजा उद्या तर आम्ही इथे फटाके फोडू, तर त्यांना वाईट काय वाटतं आहे? राजस्थानमध्ये जिंकलो तर आम्ही इथे फटाके फोडतो, आम्ही जिंकलो तर ते फटाके फोडतात. पण तुम्हाला कोण आहे? तुम्हाला कोणीच नाही आहे. तुम्ही फक्त इथे फक्त आता मी बोलत नाही, मला तेवढं बोलता येत नाही इतक्या वाईट शब्दामध्ये. पण मला असं वाटतं की त्यांनी आपली पात्रता पाहूनच बोललं पाहिजे. सोबत इतके वर्ष होते त्यावेळेला त्यांना कळालं नाही कोण शत्रू आहे कोण दुश्मन आहे. आता त्यांना आठवतं आहे. मला वाटतं संजय राऊत खरंच त्यांना कोणी तर गांभीर्याने घेत नाही आणि वाटेल ती बडबड ती करत असतात. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं तर त्याचा कुठेही मतदारावर परिणाम होणार नाही. पण त्यांनी थोडी आपली पात्रता ओळखूनच बोललं पाहिजे मला असं वाटतं. त्यांचं म्हणणं आहे 23 तारखेला जर अद्याप दूर झाली नाही, अनेक ठिकाणी बंडखोरी आहे, कुठे मैत्रीपूर्ण लढती आहे. आता तो विषय बंडखोरीचा मैत्रीपूर्ण लढीचा संपलेला आहे. आज प्रचार संपतोय, परवा मतदान आहे. पण कार्यकर्त्यामध्ये थोड्याफार कुरमुरे सगळीकडे असतात, सगळ्या पक्षांमध्ये असतात. पण मी सहज 3 जागा नाशिक शहरामध्ये आहेत, ग्रामीणच्या इथे मोठ्या जागा आहेत, आमच्या अजून 5-6 आमदार या ठिकाणी आमचे उभे आहेत, उमेदवार उभे आहेत. आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. आता इथून मी धुळ्याला जातो आहे, तिथून मी शहाद्याला जातो आहे आणि संध्याकाळी 5 वाजता मी जळगावला जाईल. तिथल्याही जिल्ह्याचा आढावा मला घ्यायचा आहे. आपल्याला आधी सांगितलं की मी माझ्या मतदारसंघामध्ये फार कमी जातो. मी गेल्या 5-6 दिवसापासून बाहेरच फिरतो आहे. माझ्या मतदारसंघात कुठेही जाहीर सभा मी घेत नाही, माझी पण घेत नाही. कुठल्याही नेत्यांची राष्ट्रीय असेल राज्यावरची असेल ती होत नाही. मी स्वतः रॅलीमध्ये कुठे गेलेलो नाही. पण माझा विश्वास मतदारांवर आहे, माझा विश्वास कार्यकर्त्यांवर आहे. आणि 5 वर्ष मी जी लोकांची सेवा करतो जे काम करतो त्याच्यावर आहे. त्यामुळे मला वाटतं मी असा एकमेव उमेदवार असेल राज्यामध्ये की मतदारसंघात जातच नाही, पण कार्यकर्ते निवडणूक लढवतात, मतदारच माझी निवडणूक लढवतात. आणि त्यांच्या भरोश्यावर त्यांच्या विश्वासावर मी 7व्यांदा या ठिकाणी उभा आहे. आता 23 तारखेला बघा निर्णय काय होतो. संजय राऊत यांनी अतिशय आता घोडा मैदान समोर आहे, आज प्रचार थांबतोय, 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला मतमोजणी आहे. मला वाटतं आता कोणाला काय मिळेल हे आता जनता ठरवेल आणि 23 तारखेला मी पुन्हा सांगेल की महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येईल. संजय राऊत यांनी खरं आहे, मला वाटतं त्याच्याही पुढे जाऊ आम्ही, कदाचित त्याच्याही पुढे त्या ठिकाणी जाऊ. पण निश्चित स्पष्ट बहुमत म्हणजे 160-165 जागा अगदी कमीत कमी आमच्या या माहितीला मिळतील. उद्धव ठाकरेंचं मत आहे त्यांचं सरकार आल्यानंतर आदरणीबाबत तुम्ही घेतलेले जे सगळे आदेश आहेत ते पहिलेच कॅबिनेटमध्ये फाडून टाकणार. आता ते काय काय ते म्हणतात, लाडक्या बहिणी त्यांची योजना आम्ही रद्द करू, विजेची योजना रद्द करू, अदानींचे निर्णय रद्द करू. मला वाटतं 2.5 वर्ष त्यांच्याकडे सरकार होतं त्यावेळेला त्यांनी काय केलं? एकही चांगलं काम केलं नाही, एकही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला नाही, कुठल्या गरिबांच्या ज्या कल्याणाच्या योजना आहेत त्या संदर्भामध्ये एक निर्णय घेतला नाही. 2.5 वर्ष हातारा ठेवून बसून राहिलेत, घराच्या बाहेर पडले नाही. आणि आता फक्त ज्या योजना झाल्या आहेत जे चांगले निर्णय झाले आहेत त्या आम्ही रद्द करू. मला वाटतं एवढंच काम त्यांना जमतं, विकासात्मक त्याचा दृष्टिकोन कुठेही नाही. बरोबर आहे ना, आम्ही नेहमी तेच म्हणतो, आम्ही सगळ्यांच्या बाबतीत तेच म्हणत होतो की बाबा तुमचे हात स्वच्छ आहेत, तुम्हाला घाबरण्याचं कारण काय? एखादी चौकशी झाली, इन्क्वायरी झाली तर एवढा गाजावाजा करण्याची गरज नाही. एखादी ईडीची नोटीस आली तर एवढं तुम्ही का ओरडतात, का गोंधळ घालतात? तर तुम्ही स्वच्छ आहात, तुम्हाला घाबरण्याचं कारणच नाही. मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री कुठेही रस्तिकेच नाही महायुतीमध्ये. आमच्याकडे कुठेही मुख्यमंत्री मला व्हायचं आहे का, भाजपला व्हायचं आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसला व्हायचं आहे का, शिंदे साहेबांच्या का शिवसेनेला व्हायचं आहे, असं कुठेही आमच्यामध्ये ओढाताणी नाहीत. आणि आम्ही सगळा निर्णय लागल्यानंतर सर्व बसून त्या ठिकाणी आमचे पक्षासाठी निर्णय घेतील, दिल्लीला त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे हा आमच्याकडे वादाचा विषय नाहीत. महाविकास आघाडीचे लोक नेते त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपण? मी एवढा मोठा नाही की त्यांना उत्तर देऊ. पण 23 तारखेला निकाल लागेल, त्यावेळेलाच कळेल कोणी कोणाचं नाद करू नये म्हणून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी या ठिकाणी आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस, 5 वाजता जाहीर प्रचार थांबेल आणि परवा 20 तारखेला मतदान आहे.
पण यावेळेला मतदारांनी ठरवलेलं आहे की पुन्हा महायुतीचं सरकार. मी अतिशय खात्रीने सांगेल की यावेळी महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी राज्यात येईल, पुन्हा आमचे मुख्यमंत्री या ठिकाणी होतील. हो, शरद पवार म्हणतात.